हॅलो फ्रेंड्स, सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर इथे एकादशीनिमित्त मी इथे रताळ्याचे चिप्स करत आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, अगदी 5 मिनटात हे रताळे बनवून तयार होतात। तर त्या अगोदर इथे मी स्वच्छ धुवून ही रताळी घेतलेली आहे, तर त्याची साल काढून घेत आहे आणि हे साईडचं सुद्धा आपल्याला इथे हे कट करून घ्यायचं आहे भाग। आणि सर्व मी इथे रताळी जी आहे ती अशीच साल काढून घेणार आहे आणि नंतर चिप्स याचे तयार करून घेणार आहे। तर या एकादशीला तुम्ही अशा पद्धतीने रताळ्याचे चिप्स नक्की बनवून बघा। खूप टेस्टी असे इथे चिप्स हे तयार होतात आणि खायला देखील अगदी अप्रतिम असे लागतात हे चिप्स। तर या चिप्सच्या खिसणीने मी हे चिप्स खिसून घेतलेले आहेत छान। तुम्ही बघू शकता पातळ असे इथे आपल्याला काप करायचे आहेत आणि तेल गरम करून घ्यायचं आहे। आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि हाय हीटवरतीच आपल्याला हे चिप्स जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनटामध्ये हे चिप्स अगदी कुरकुरीत असे इथे तळून होतात। तर इथे तुम्ही बघू शकता सोनेरी रंग आला की मी इथे सर्व चिप्स काढून घेतलेले आहेत आणि नंतर राहिलेले सर्व रताळ्याचे काप जे आहेत ते याच पद्धतीने मी सर्व तळून घेणार आहे। तर आता इथे सर्व काप जे आहेत रताळ्याचे सर्व तळून झालेले आहेत, अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे इथे काप तयार झालेले आहेत। आता याच्यावरती चटपटीत टेस्टी लागण्यासाठी मी थोडंसं चवीनुसार मीठ व तिखट टाकलेलं आहे, लाल तिखट। तर तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असे इथे चिप्स तयार झालेले आहेत। तर कशी वाटली तुम्हाला ही एकादशी स्पेशल रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व पुन्हा भेटू असेच एका छानशा कुरकुरीत आणि चटपटीत एकादशीच्या रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।